मान्सून पूर्व खरीप हंगामाची मशागत करणे, बी बियाणे, रासायनिक खते व इतर शेती विषयक अवजारे याची तयारी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन व इतर पिके विक्री करण्यासाठी येत आहेत. परंतु शेतकऱ्यांनी विक्रीसाठी भरून आणलेल्या सोयाबीनचा मिनी ट्रक कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस यांच्या थेट प्रवेशद्वारातच मिनी ट्रकचा चालक फसला गेल्याने अनेक रस्त्यांची वाहतूक कोंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच होत आहे. तर बाजार समितीच्या शून्य नियोजनामुळे अनेक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक आपसी ताल तारांबळ नसल्याने समस्येचे माहेरघर बनले. मागील 20 ते 25 वर्षांपासून माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांची कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस येथे एक हाती सत्ता आहे. मात्र दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल हा टीनच्या शेडमध्ये न टाकता निसर्गाच्या पटांगणात टाकण्यात येतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दलाल व्यापारी यांचा माल वर्षानुवर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवला जातो. मात्र यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असताना सुद्धा शेतकऱ्यांचा माल हा बेवारस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये टाकला जातो. शेतकऱ्यांचा बेवारस माल टाकला गेलेला हा अवकाळी पावसामुळे धान्य भिजल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस अथवा सहकार विभाग हे भरपाई देणार का? बाजार समितीच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचा माल उघड्यावर टाकण्यास मजबूर केला जाते. अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई संदर्भात सुविधा शेतकऱ्यांना मिळणार का? शेतकऱ्यांचा माल गोडाऊनच्या बाहेर आणि दलाल व्यापाऱ्यांचा माल शासकीय गोडाऊनमध्ये व शेतकऱ्यांचा माल आभाळाच्या मंडपामध्ये उघड्यावर खरेदी करून शेतकऱ्यांची थट्टा मस्करी होत असून याविषयी सर्वांचे मौन का? राबराब राबणाऱ्या बळीराजाविषयी असा दुजाभाव व व्यापारी यांच्या सोबत संबंधित अधिकारी यांचे आर्थिक हित संबंध असल्या कारणाने व्यापाऱ्यांची बाजार समिती गुलामगिरी करीत असल्यामुळे बळीराजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.